मी दीपिका तुमचं स्वागत करते. मराठी जस्ट कवर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा होतो आणि त्याच निमित्ताने आता माझ्यासोबत एक व्यक्ती खूप बिझी आहे आणि त्यासारखी इंटरव्ह्यूमधून बाहेर जाते. तिला खूप फ्रेंड्स भेटतात आता रेड कार्पेटवरती. अपूर्वा, हॅलो. हाय. अपूर्वा छान दिसतेस, हा कलर ॲज्युजल उठून दिसतो तुझ्यावरती. त्यात अजून चार चांद लावली आहेस तू. थँक्यू. कशी रेडी झाली आहेस आणि काय मागची प्रोसेस किती होती? प्रोसेस खूप मोठी आहे कारण आम्हाला एक थीम दिली गेली आहे, दॅट इज ब्लॅक विथ ऑक्सिडाइज. सो आणि प्रत्येक शोसाठी वेगळी वेगळी थीम आहे आणि ती आम्हाला फॉलो करायची आहे, त्यामुळे त्याच्यासाठी इंडो वेस्टर्न असा ट्विस्ट द्यायचा आहे. तर ते आम्ही जरा विचार करून मी माझ्या डिझायनरने मिळून ठरवून असं सगळं केलेलं आहे. बरं, त्याच्यातलं कोणतं क्रेडिट स्वतःच आहे, खास करून स्वतःच आहे? सगळं डिझायनरचं नसणारच आहे कारण अपूर्वा त्याची टच. मी स्वतः समथिंग इयरिंग मी स्वतः म्हटलं की तुला. हे पण एक वेगळंच आहे काहीतरी जे मी घेऊन आले आता इथे ऑन स्टेज ऑन अरायवल. पण नाही, खरंच छान दिसतेस. आणि काय आता टीम वगैरे आहेच वेगवेगळी, टीम करतेच आहे इंटरव्ह्यू, पण मालिकेत मोठा ड्रामा करते सावनी. त्याबद्दल आता छोटी फिरते इकडे, छोटी तुमची बिचारी आता तिची ना पहिलीच मालिका आहे, त्यामुळे ना ती जरा घाबरलेली असते कारण मी सतत एक वरटोन आवाज आहे, सतत चिडलेली असते, त्यामुळे ती बिचारी नॉर्मल बोलतानाही घाबरतीये. तुला घाबरते? हा, म्हणजे माझ्या कॅरेक्टरला घाबरतीये सावनीला, पण ओव्हरऑल बिहाइंड द सीन्स आय एम व्हेरी वी आर टू स्वीट टू इच अदर. पण रेडी व्हायला किती वेळ लागलाय आज अपूर्वाला की लगेच? बेअरली बेअरली, हार्डली काही टाइम. हो, असं काही फार वेळ. सावनी टच स्पेशली द्यायचा होता की काय असं नव्हतं झालेलं? आज हो, ऑफकोर्स सावनी टच, बिकॉज जशी की ग्लॅमरस सिरियलमध्ये सुद्धा दिसते, सो मला त्याला वेगळं काही करायचं नव्हतं, त्याला धरूनच काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच स्पेशली आय मेकअप जसा सावनीचा असतो त्या प्रकारे मी रेडी झाले. बरं, आईला फोटो पाठवलास या लुकचा? हो, आईने पाहिला आहे हा लुक आणि तिला खूप आवडला आहे आणि ती म्हणाली हे काहीतरी वेगळं आहे जे नेहमी मी बघितलेलं नाही आहे. सो या सावनी वेगवेगळे लुक करते पण इथे अपूर्वा पण वेगवेगळे लुक करते. सगळंच खर्चिक झालेलं आहे. पण खरं सांग, कोणती गोष्ट जास्त खर्चिक पडली आहे? गड्याड कितीच आहे. राहू दे, रॅडोचं घड्याळ आहे, इथेच सगळं संपलं आहे. सगळ्यात जास्त खर्चिक तेच आहे आता. या खर्च आणि माझा खर्च काही कमी नाही आहे का विषय आहे का खर्चाचा? बरं, आज सगळ्यांना पुरून उरणार आहेस, म्हणजे इतकी छान दिसतेस, अवॉर्ड्स निगेटिव्हवाला मिळवायचे पूर्ण रेस तिथे दमदार. सी, मला असं वाटतं की बिंग अ कलाकार आपण जे काम करत असतो ते प्रेक्षकांपर्यंत ऑफकोर्स चॅनल पोचवतच असतं, पण आज जो कार्यक्रम आहे, जो सोहळा आहे, हा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार, इथे खरं तुमच्या कलेची नोंद केली जाते आणि त्यासाठी तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो. सो बिंग आर्टिस्ट, मला असं वाटतं की डेफिनेटली खलनायकामध्ये माझं नॉमिनेशन असावं अशी मी आशा करते. आणि जिंकणं न जिंकणं तर नशिबाचा भाग आहे, पण तरी ह्याची नोंद घेतली आहे हेच माझ्यासाठी खूप असेल. पण एखादा अवॉर्ड मिळून जाऊ दे सावनीला, इतकी निगेटिव्ह करते ती. बेस्ट छळणारवाली व्यक्ती असा एक जर अवॉर्ड असेल तर तो मला मिळेल. थँक्यू सो मच. आणि स्ले या.